गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या SC ST जातीय वर्गीकरणाच्या विरोधामध्ये भारत बंद पुकारण्यात आला होता. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात बंद दिसून आलाय. विविध मागण्यांसाठी आज पुकारलेल्या बंदला मात्र गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करत चक्का जाम आंदोलन करण्यात आलंय. यामुळे मध्य प्रदेश राज्यातील बालाघाटवरून गोंदियाकडे येणारे आणि जाणारे ट्रक, चारचाकी गाड्या, राज्य मार्ग सकाळपासूनच वाहतुकीसाठी रोखून धरण्यात आला होता. या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली होती. हा महामार्ग रोखून धरल्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. तर संपूर्ण भारत बंद आणि त्याच्यातही कुठेही पाणी, चहा, नाश्त्याची तसेच जेवणाची सोय नसल्यानं अनेक ट्रक चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. सगळ्यात पहिलं हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे हा संविधानाच्या विरुद्ध आहे. कारण की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो फक्त ऑन द बेसिस ऑफ, आम्ही जर बघितलं त्याला की त्यांचे जे गवई साहेब होते त्यांनी जे म्हटलं आहे की जे इंडिव्हिज्युअल वेल्थ आली एखाद्या दलित व्यक्तीकडे तर तो अपवर्ड होतो, पण असं नाही आहे. पूर्ण समाज जर बघितला आपण तर पूर्ण समाजाची स्थिती खूप वेगळी आहे. आणि हा जो निर्णय आहे मला तरी नाही वाटत आहे की ऑन द बेसिस ऑफ एंटिटीच्या बेसिसवर हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे. कारण की अधिकार फक्त संसदेला होता तरी पण ते न बघता त्यांनी हा सर्वोच्च न्यायालयाने हा घेतलेला आहे अधिकार. तर मला असं वाटते की हा पूर्ण चुकीचा आहे आणि हा असंवैधानिक एक वे आहे आणि आम्ही यांचा पूर्ण विरोध करत आहे. अदानीतून निघलो 8 वाजता, इथं आलो 10:30 वाजता कडे आणि 10:30 वाजतापासून आता 4:30 आणि मी उपाशीच आहो. जेवण वगैरे काही केला नाही, खूप त्रास होत आहे. इथं उभा हो करीत तरी मला 6-7 घंटे झाले. आतापर्यंत काही ठिकाण नाही जायचा, जाम लागला आहे समोर आणि ऊन खूप आहे, उष्णता गाडीमध्ये, पाणी गिनी, नाश्ता वगैरे काही नाही, दुकान सगळे बंद आहेत, मोठा त्रास झाला आहे. त्यांनी रस्ता जाम करून ठेवला आहे रावणवाडीमध्ये.